नमस्कार, माझं नाव सिद्धेश प्रकाश विचारे, मोरेगाव मुंबई इथे राहणारा मी रहिवासी. मी या वर्षी माझ्या घरी देखाव्याच्या रूपात कोरोना योद्ध्यांना एक ट्रिब्यूट दिली आहे. आता सध्याच्या काळात कसे आपण आपल्या घरी राहून आपण सेफ राहू ह्याची काळजी ह्या कोरोना योद्ध्यांनी या टाइममध्ये आपल्याकडे घेतली लॉकडाऊनच्या काळात, तर या वर्षाच्या ह्याच्यात मी त्यांना हा देखावा समर्पित केलेला आहे. जसं तुम्ही इथे पाहू शकता च्या रूपात इथे मी सर्वात प्रथम बघायला गेला तर मी BSTचं स्टँड, बस स्टँड आणि एक बस उभार इथे रिप्रेझेंट केली आहे. BST कर्मचाऱ्यांना हे करण्यासाठी कंडक्टर आणि ड्रायव्हर असे दाखवले आहे. ह्यानंतर जर तुम्ही पाहाल तर सफाई कर्मचारी कसं त्यांनी या काळात सुद्धा आपले परिसर स्वच्छ ठेवले ह्याची दक्षता ह्यांनी घेतली आणि आपले परिसर तसंच स्वच्छ आणि सुंदर ठेवले जसे लॉकडाऊनच्या आधी होते. योद्ध्यांच्या रूपात आपण आपल्या घरी सुरक्षित राहावं आणि आपण आपल्या घरी राहावं ह्याची काळजी घेणारे आपले मुंबई पोलीस यांनी सुद्धा एक आलेखनीय काम आपल्यासोबत आपल्यासाठी केले होते. जसं तुम्ही पाहाल तर फक्त हे कोविड योद्धा हे घराच्या बाहेर कोरोनाशी लढत होते, पण का एक कोविड योद्धा जी घरात राहून आपल्यासोबत आपली काळजी घेत होती ती आहे म्हणजे घरीत राहणारी साधी गृहिणी. ती गृहिणी आपल्यासाठी बाहेर पडत होती ताकि आपण आपल्या घरी उपाशी न झोपावं आणि आपलं वर्क फ्रॉम होम हे बरोबर जावं ह्याची काळजी ही हाऊसवाईफ घेत होती. त्यात सर्वात प्रमुख भूमिका निभावणारे हे आपले डॉक्टर्स ज्यांनी या काळात कसा लवकरात लवकर विषाणू लवकरात लवकर बरा होऊ शकतो एका माणसातून निघू शकतो ह्याची काळजी घेतली. तर ते डॉक्टर्स हे हॉस्पिटलमध्ये सुद्धा होते व डॉक्टर्स हे क्वारंटाईन सेंटरमध्ये सुद्धा होते. याच काळात हे पाच कोविड योद्ध्यांसोबत असे काही कोविड योद्धा होते हे जे एक अनसंग हिरोज म्हणून आपल्या समोर आले, त्या कोविड योद्ध्यांबद्दल सुद्धा मी त्यांच्याबद्दल थोडी ना का असे ना एक इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केलेली आहे. दरवर्षी आपण प्रति चिंतामणीची मूर्ती जी गतवर्षाची चिंतामणीची मूर्ती असेल तीच चिंतामणीची मूर्ती आपण आपल्या घरी विराजमान करतो. तर यावर्षी मी कसं 100व्या आपल्या शतकपूर्तीच्या चिंतामणीला काही चेंजेस आणून त्याचे कॅरेक्टर्स चेंज करून तिकडे हे कोविड योद्ध्यांना उभे करत प्रभावळ पण तुम्ही बघू शकता. शिवजींच्या जागेवर आम्ही तिकडे डॉक्टर्स उभे केले, शुभ लाभ रिद्धी सिद्धीच्या जागेवर पोलीस, BST, सफाई कर्मचारी आणि हाऊसवाईफ यांना इकडे चेंज कॅरेक्टर्स करून ही मूर्ती ही कोविड योद्ध्यासोबतच आहे असं दाखवलेलं आहे. खाली पाहाल तर तुम्ही तर लॉकडाऊनचे टाळं हे उघडलेलं आहे आणि त्याची चावी ही श्रीच्या चरणी लवकरात लवकर त्यांनी आपले विघ्न हे सारे दूर करावे हीच श्रीच्या चरणी प्रार्थना. मुलगांड परिवप्पा.